अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षा चालकांवर पनवेलच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. पनवेलमधल्या विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे 3,20,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लायसन्स बॅच सोबत न बाळगणं, रिक्षाचं भाडं नाकारणं, परमिट नसताना रिक्षा चालवणं यासह विविध वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षा आणि मिनीडोअर चालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 150 वाहनं जप्त करण्यात आली होती.